आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत. काल आम्ही विश्वासाबद्दल बोललो आणि आपल्या जीवनात विश्वास कसा मिळवावा, विश्वासाने कसं जगावं. पण कधी कधी लोक प्रार्थनेला लगेच उत्तर मिळालं नाही तर निराश होतात आणि विश्वासाबद्दल शंका घेतात. मला खूप आनंद होतोय की लुईझियाना मधील पास्टर मार्क हँकिन्स आज पुन्हा आपल्या बरोबर आहेत. प्रथम आपण विश्वास म्हणजे नक्की काय आणि विश्वास म्हणजे काय नाही याबद्दल बोलूया. आज पुन्हा एकदा तुम्ही आमच्या बरोबर आलात, आभारी. काल आपण विश्वासाबद्दल बोललो पण मला खात्री आज काही नवीन प्रेक्षक असतील म्हणून थोडक्यात उजळणी करूया. बघा, अनेक लोक तारणासाठी विश्वास ठेवतात पण ते वरच्या पातळीवर जात नाहीत आणि विश्वासाने जगत नाहीत, त्याबद्दल काही सांगाल का आम्हाला? निश्चितच. चार वेळा वचन म्हणतं की माझा नीतिमान मनुष्य हा विश्वासाने जगेल. आणि स्मित विगल्सवर्थने या प्रकारे सांगितलं, देवाने या प्रकारे घडवलं आहे की नीतिमान विश्वासाने जगेल. आणि देव तुमच्या जीवनासाठी अशी योजना करणार नाही की ज्यामध्ये विश्वासाची गरज असणार नाही. नंतर वचन म्हणतं की आपल्याला एका विश्वासापासून दुसऱ्या विश्वासापर्यंत गेलं पाहिजे. याचा साधारण अर्थ असा की तुम्ही तुमच्या विश्वासाचा प्रवास ज्याची विश्वासाने तुम्ही सुरुवात केली तेवढ्यावर संपवू शकत नाही. तुमच्या विश्वासात वाढ झालीच पाहिजे. म्हणून जर देवाने असं घडवलं आहे तर नीतिमान विश्वासाने जगेल. म्हणूनच विश्वास हा तो आहे जो देवाला आनंद देतो. विश्वास म्हणजे काय ते पुन्हा सांगा. तसं पाहता विश्वास इब्री कराजपत्र अध्याय 11:6, विश्वासापासून त्याला संतोष विणं अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणारा तो प्रतिफळ देणार आहे. त्यानंतर तुम्ही पुन्हा इब्री 11:1 मध्ये जा, जिथे असं म्हटलंय की विश्वास हा अशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आहे आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. एक सांगू का, मला माझा आवडता मुद्दा मांडायचा. हा मुद्दा फारसा कोणी मांडत नाही. तर बघा, विश्वास हा आता ठेवायचा आहे, उद्या ठेवायचा नाहीये. उद्या मी देवावर विश्वास ठेवेन असं नाहीये. आत्ता आपल्याला उद्यासाठी देवावर विश्वास ठेवावा लागेल. आपल्याला विश्वास ठेवायलाच पाहिजे की तो आहे. असा विश्वास ठेवू नये की तो असणार आहे. असा विश्वास ठेवू नये की तो होता. परंतु आत्ता मी विश्वास ठेवतो की देव आहे. तसं बघता जुन्या करारामध्ये देवाचं जे नाव आहे त्याने मोशेला सांगितलं की मी जो आहे तो आहे. असं नाही मी जो होतो किंवा असणार आहे. परंतु आता वर्तमान काळामध्ये विश्वासाची अत्यंत सोपी व्याख्या म्हणजे अशा प्रकारे जगणं आहे की देव आता आहे. आत्ता तो यहोवा यिरे आहे. तो आपला पुरवठा करणार आहे. तो आपला मेंढपाळ आहे. तो आपला तारण करणार आणि सुटका करणार आहे. आत्ता या क्षणाला तो आहे. कोणीतरी हे म्हटलंय, प्रभूने त्याला विचारलं, जर तू आत्ता असा विश्वास ठेवलास की तुझ्याबरोबर मी आहे आणि मी तुझ्यामध्ये आहे आणि मी तुझ्याबरोबर कार्य करत आहे, तर तू कशा प्रकारे जीवन जगशील. खरंच ही विश्वासाची अत्यंत सोपी व्याख्या आहे, विश्वास ठेवणं की आत्ता या क्षणाला. आणि जर देव कार्य करतोय यावर आपण आत्ता विश्वास ठेवला. मला हे आवडतं. एक सांगू, जोवर तुम्ही विश्वास ठेवताय देव कार्य करतोय, जरी तुम्ही ते पाहू शकत नसाल, जरी तुम्हाला वाटत नसेल, जोवर तुम्ही विश्वास ठेवताय की देव कार्य करतोय, जेव्हा खऱ्या अर्थाने आपण परिणाम किंवा मार्ग निघालेला पाहतो, जेव्हा मार्ग निघतो त्या क्षणी देव जो सतत आत्मिक वातावरणात जे करत होता त्याचा परिणाम दिसतो. आणि आपण जर आपला विश्वास कार्यरत ठेवला आणि भेसळ असलेले विचार ठेवले नाहीत की आज मी विश्वास ठेवतोय, उद्या मला शंका आहे, आज मला विश्वास आहे, उद्या संशय आहे, आता माझ्याकडे विश्वास आहे, आता मला भीती वाटते. बघा, आपल्या जीवनात आपण काही अद्भुत गोष्टी पाहणार आहोत. पण तुम्ही म्हणालात तसं, विश्वासामुळे अत्यानंद होतो. मला आठवत आहे तुम्ही तुमच्या आईबद्दल आम्हाला काही सांगत होतात की ती खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी काय करते हे तुम्हाला फार उशिरा कळलं. आम्हाला ते सांगाल का? हे इतकं सोपं आहे. कारण स्तोत्र 5:11 म्हणतं, परंतु तुझा आश्रय घेणारे सारे हर्ष करोत, त्यांचं तू रक्षण करतोस, म्हणून ते सदा गजर करोत. म्हणून अनेक वेळा लोक असा विचार करतात की त्यांच्याजवळ विश्वास आहे. पण मला असं म्हणावं असं वाटतं की दुःखी विश्वास अशी गोष्टच नाही. म्हणून अनेक वेळा लोक असं म्हणतात की मी देवावर विश्वास ठेवतोय, मी फक्त देवावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु जर तुम्ही देवावर भरोसा केला, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला, 1 पेत्र 1:8 म्हणतं, तरी सुद्धा विश्वासाने अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासता. म्हणून माझी आई जेव्हा आमची वाढ होत होती, आम्हाला खूप त्रास झाला. त्या नक्कीच माझी आई 2 वर्ष तुम्हाला सांगतो नैराश्यातून गेली. आणि माझ्या वडिलांना अनेक कष्ट आणि आव्हानं होती आणि ते एका मंडळीचे पालक होते. ठीक आहे, आता जेव्हा माझी वाढ होत होती तेव्हा ते मंडळीमध्ये स्तुती करत असत आणि माझी आई हात वर करून म्हणत असे, असं म्हणत असे की हालेलुया हालेलुया हालेलुया, आणि त्यानंतरची चर्च भोवती पळत असे. ठीक आहे, जेव्हा माझी वाढ होत होती मला असं वाटे जगामध्ये काय चाललं आहे. माझी आई फक्त चर्चभोवती पळत असे, प्रभूची स्तुती हो अशी
अशी मोठ्या आनंदाने आरोळी मारत असे आणि नंतर दुसरी व्यक्ती ज्याचं नाव सिडनी स्मिथ होतं तो इतका आनंदी होत असे की तो उड्या मारण्यास सुरुवात करत असे. आमच्या चर्चमध्ये लाकडाची जमीन होती आणि तो उड्या मारत असे आणि त्यानंतर होस्टन नावाची बहीण जी मला वाटायचं की जगातली सगळ्यात श्रीमंत स्त्री आहे जिच्याकडे कॅडिलॅक आणि खूप दागिने होते ती तिथे येत असे आणि मोठ्याने हसायला सुरुवात करायची. हा हा हा. मी याबद्दल विचार करतो कारण स्मिथ विगल्सवर्थ म्हणाले विश्वास अशक्यतेकडे पाहून असतो. म्हणून कधीकधी फक्त विश्वासाने प्रभूचा आनंद उल्हासाने विश्वासाला चालना दिली पाहिजे म्हणून आई पळत असे. आणि मी किशोरवयात आलो तेव्हा ते म्हणायचे की एका मित्राला चर्चमध्ये घेऊन ये आणि मी म्हणत असे हो माझी इच्छा नाही की कोणी चर्चमध्ये यावं. एका रविवारी माझा एक मित्र चर्चला आला आणि मी त्याला तिथे बसलेलं पाहिलं आणि मी म्हटलं हो देवा कृपा करून निश्चितच. एक व्यक्ती जी माझ्या आईच्या बाजूला बसली होती तिने सुरुवात केली हालेलुया तिने चर्चा भोवती पळायला सुरुवात केली. माझा मित्र म्हणाला ती स्त्री कोण आहे. मी म्हटलं मला ती स्त्री कोण आहे ते ठाऊक नाही. मला अत्यंत अत्यंत लाज वाटली आणि तरी सुद्धा ती पळत होती आणि त्यानंतर ती व्यक्ती उड्या मारत होती आणि ती दुसरी स्त्री ओढायला लागली. हा हा हा. परंतु विश्वासाचा आत्मा विश्वास ठेवून बोलत होता आणि अशी कृती करत होता की जे अदृश्य आहे ते दृश्य असल्यापेक्षा महान. तुम्ही म्हणाला तुमच्या आईला खऱ्या अर्थाने ते केल्यावर मार्ग मिळाला. नाही फक्त माझी आईच नाही परंतु पूर्ण चर्च जेव्हा ते ओरडत स्तुती करत आणि उल्हास करत कारण जर तुम्ही अशी कृती करत आहात देव तुमचा देव आहे तर तुम्हाला अशी कृती केलीच पाहिजे की देवाची कृपा तुमच्या समस्येपेक्षा अधिक महान आहे. तुम्हाला अशा प्रकारे कृती केलीच पाहिजे की त्याचं सामर्थ्य महान आहे. म्हणून जेव्हा ती धावत होती संपूर्ण चर्चमध्ये बदल घडला आमचा संपूर्ण परिवार बदलला. म्हणून अनेकदा लोक म्हणतात की त्यांचा देवावर विश्वास आहे परंतु ते उल्हास कारणाद्वारे विश्वासाला चालना देत नाही. मला हे आवडतं दुःखी विश्वास अशी गोष्ट अशा प्रकारची गोष्टच नाही. पौल सुद्धा प्रेषित 27 म्हणाला म्हणून गृहस्थानो धैर्य धरा माझा देवावर भरोसा आहे की त्याने मला जसं कळवलंय तसंच घडेल. बघा विश्वासाला खरे परिणाम प्राप्त होतात. आणि आता एक व्यक्ती जिचं नाव आहे करविन विल्यम्स त्यांच्या जीवनाची साक्ष ऐकूया आणि त्याला नेहमीच त्याच्या पत्नीचं आणि मुलांचं संगोपन करणं ही महत्त्वाची जबाबदारी आहे असं वाटलं आणि 2 त्याला नोकरी नव्हती आणि त्याच्या विश्वासाची खरी परीक्षा घेण्यात आली. परंतु त्याने देवाचं कार्य आणि त्याचा विश्वासूपणा अगदी अद्भुत प्रकारे पाहिला आणि म्हणूनच आपण त्याची साक्ष ऐकूया. चला. एका पुरुषाला अत्यंत पौरुषहीन वाटतं जेव्हा नोकरी जात कारण तुम्ही उपजीविका कमावणारे तुम्ही ती व्यक्ती असता जी नेहमी सगळं काही करत असते. माझी पत्नी 15 घरी राहणारी स्त्री होती जोपर्यंत माझी नोकरी गेली नव्हती आणि आता गेली 2 तिला काम करावं लागतं. ही काही वाईट बाब नाही परंतु मला स्वतःबद्दल खूप निराश वाटतं की मी पुरेसा पुरवठा करू शकलो नाही तर ती घरीच राहून मुलांची काळजी घेऊ शकली असती. यामुळे दुःख होतं. जर तुम्ही असा विचार केला तर तुम्हाला जिवंतपणी मरणाचा अनुभव येईल. करविन विल्यम्सने त्याची नोकरी गमावण्याच्या 4 येशूला तारणकर्ता म्हणून स्वीकारलं होतं. येणाऱ्या पुढील 5 25 तो बेकार राहणार होता आणि त्या काळात त्याच्या नवीन विश्वासाची परीक्षा घेतली जाणार होती. मी नोकरीसाठी अर्ज पाठवत असे आणि मी त्या नोकरीसाठी गरजेपेक्षा अधिक शिक्षित असे आणि माझ्यासाठी दरवाजा उघडला जात नव्हता. मी नोकरीसाठी अर्ज करायचो आणि प्रत्येक वेळी मला वाटायचं की नोकरी मिळालीच पाहिजे मला आणि मला कधीच बोलावणं येत नसे. तुम्ही कसे लीन व्हावं हे शिकता आणि लीन झाल्यामुळे मला असं वाटतं आपला विश्वास जो आहे तो वाढतो. परंतु या काळामध्ये मी जे करू शकलो त्याचं कारण मला अत्यंत हुशार लोक भेटले ज्यांनी मला ही जाणीव करून दिली की होईल तेवढ्या लवकर मला देवामध्ये खूप खोल जाण्याची गरज आहे. ते मला माझ्या जीवनामध्ये देव कोण आहे हे पुन्हा नव्याने पाहण्यास सांगत होते आणि स्वतःबद्दल नेहमी विचार करायचं थांबवायला सांगत होते. कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करता तेव्हा देवाला तुम्हाला जे द्यायचं आहे ते तुम्हाला मिळत नाही. प्रत्येक दिवशी देवाबरोबर वेळ घालवताना प्रत्येक दिवशी त्याच्या वचनामध्ये वेळ घालवताना असा प्रश्न निर्माण झाला की मला माझं बायबल वाचलंच पाहिजे. तर माझं बायबल वाचण्याची मला गरज होती मला त्याची भूक होती. हे फक्त अंतःकरणात इतकं हवं होतं की दररोज मला ते वाचण्याची गरज होती. मला त्याला अगदी जवळीकतेने जाणून घेण्याची गरज होती यासाठी की तो माझ्याशी बोलू शकेल आणि कोणत्या गोष्टी मी कराव्या आणि करू नये ते मला सांगेल. त्याच्या जीवनाच्या अत्यंत कठीण अशा काळात करविन त्याच्या संपूर्ण अंतःकरणापासून देवावर कसा विश्वास ठेवावा हे शिकला. ज्याद्वारे विश्वास मिळतो ते मोठ्याने अधिक मोठ्याने बोलण्याने. मी माझ्या घरामध्ये माझ्या विश्वासाबद्दल ओरडत फिरलो आणि या परिस्थितीत तो विश्वास मी माझ्या स्वतःवर देवा वाचून कबूल केला. ही अशी एक पद्धती आहे ज्याप्रमाणे देवामध्ये पुन्हा एकदा मजबूत करणं आहे. परंतु स्वतःची प्रगती करण्याचा एक मार्ग आहे आणि स्वतःला आत्मविश्वास देण्यासाठी तुम्हाला जेव्हा तुम्ही 17 बेकारीच्या काळातून जात असताना तुम्हाला हे बोलता येण्यासाठी मी या नोकरीच्या संधीबाबत अत्यंत उत्सुक आहे. नाही मला नोकरीची गरज आहे मला जे काही आहे ते फक्त दे
करवींनी शास्त्राभ्यास आणि प्रार्थनेत वेळ घालवला. त्याने विश्वासूपणे दशमांश दिला, कर्जापोटी निवृत्तीचे पैसे दिले आणि साधारण कामं केली. पण त्याची आर्थिक परिस्थिती अजूनही तशीच होती. असं होतं, या बेकारीच्या परिस्थितीमध्ये असताना देवाने $28,000 इतकं क्रेडिट कार्डाचं कर्ज फेडण्याची क्षमता दिली. आमच्या मुलांना आम्ही शाळेत ठेवू शकलो. आम्ही आमच्या घराचं भाडं द्यायला उशीर केला नाही. आमच्या मेजावर नेहमी पुरेसं जेवण होतं. देवाने हे निश्चित केलं की या काळामध्ये आमची काळजी घेतली जाईल. आज करवीनला देवाने भरपूर आशीर्वाद दिले आहेत, कारण देवाने त्याला त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दरवाजा उघडलाय. आता आम्ही व्यवसायाच्या अशा कड्यावर उभा आहे की जो असं वळण घेऊ शकतो की ज्याकरता देव दरवाजा उघडत आहे, आणि मला जरा सुद्धा कल्पना नाही की हे मला कुठे घेऊन जाईल. आणि ही शांती आहे जी खऱ्या अर्थाने तो जे करतोय ते पाहणं, मला खरंच असं वाटतं की तो मला स्वतःबरोबर घेऊन चाललाय, जी अत्यंत उत्तम जागा असेल. ही एक अद्भुत अशी साक्ष आहे, नाही का? इतका वेळ बेकार असणं आणि तशा परिस्थितीत कर्जातून बाहेर पडणं आणि स्वतःचा व्यवसाय चालू करणं, ही खरंच विश्वासाचीच साक्ष आहे. आमीन. तो खऱ्या अर्थाने फक्त शिकला की त्याच्या विश्वासाला कशी चालना द्यावी. जेव्हा जेव्हा येशू म्हणाला देवावर विश्वास ठेवा, त्याने जी गोष्ट प्रथम सांगितली ती ही की जो कोणी म्हणेल. आपण 2 कोरिंथ 4:13 हीच गोष्ट पाहतो. आपल्याजवळ हाच विश्वासाचा आत्मा आहे. आपण विश्वास ठेवतो आणि आपण बोलतो. म्हणून अनेक वेळा लोक विश्वास ठेवतात पण ते बोलत नाहीत. त्याने जे केलं ते तो म्हणाला, तो फक्त त्याच्या घरामध्ये देवाचं वचन बोलत बोलत फिरू लागला. आणि जेव्हा तुम्ही देवाचं वचन बोलता तेव्हा तुम्ही तुमच्या विश्वासाला चालना देता. विश्वास म्हणजे इतकंच नाही, परंतु बोलल्याशिवाय विश्वास कार्यरत होणार नाही. मार्क, विश्वासाची उत्तम लढाई लढणं म्हणजे नक्की काय? तसं बघता जेव्हा तुम्ही विश्वासाची उत्तम लढाई लढता तेव्हा त्याला तो उत्तम लढाई म्हणतो. म्हणून साहजिकच जर ही उत्तम लढाई आहे तर ती तुम्ही जिंकणार आहात. दुसरी एक गोष्ट त्या लढाईमध्ये असली पाहिजे ती ही की त्यामध्ये इनाम असावं, काहीतरी जे देव तुम्हाला देईल. म्हणून विश्वासाची लढाई मला या प्रकारे म्हणायला आवडतं. कधी कधी सगळ्यात मोठी विश्वासाची लढाई अशी लढाई असते जी तुम्हाला लढाईपासून दूर ठेवण्यासाठी लढावी लागते. म्हणून कधी कधी तेव्हा लोकांना वाटतं की ते विश्वासाची लढाई लढत आहेत जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थानं काळजीच्या भावना असतात, ते नाराज आणि दुःखी असतात. म्हणून विश्वासाची उत्तम लढाई लढत असताना असं काही नाही ज्याला अज्ञानी विश्वास म्हणतात. जिथे देवाची इच्छा आहे हे माहीत असतं तिथे विश्वासाची सुरुवात होते. याप्रमाणे विश्वास वार्तेने आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. म्हणून जर तुम्ही विश्वासाची उत्तम लढाई लढणार तर तुम्हाला काहीतरी माहीत असण्याची आणि कशाच्या तरी बाबतीत स्वामी असण्याची गरज आहे. वचन योब बद्दल सांगतं, जेव्हा तो अत्यंत कठीण परिस्थितीच्या मध्यभागी होता तेव्हा तो म्हणाला, मला तर ठाऊक आहे की माझा उद्धार जिवंत आहे. मला माहित आहे. हे तुम्हाला काय वाटतं ते नाही, तुम्हाला काय माहित आहे ते आहे. तो म्हणाला, मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. याचा अर्थ तो फक्त एक उद्धारक नाही, तो माझा उद्धारक आहे आणि तो माझ्याकरता आता कार्य करत आहे. वचन म्हणतं, योब कठीण परिस्थितीत असताना हसला. म्हणून तुम्ही हसत खेळत विश्वासाची लढाई लढू शकता. तुम्ही समस्या असताना देखील हसू शकता. आणि अगदी जरी कदाचित लोकांनी तुम्हाला थोडंसं मूर्ख समजले तरी आव्हान असताना हसू शकता. पण पवित्र शास्त्र सांगतं, प्रभूचा आनंद, माझ्या आईसारखा आनंद करा आणि हसा. देव तुम्हाला अत्यंत विक्षिप्तपणे हसू देईल. परंतु जेव्हा वचन हसण्याबद्दल आणि आनंद करण्याबद्दल सांगते आणि प्रभूचा आनंद तुमची ताकद असते. वचन म्हणतं की एक आनंदी अंतःकरण औषधासारखं चांगलं आहे. म्हणून विश्वासाला आनंदाची जोड असणं अत्यावश्यक आहे. कारण विश्वासाची सगळ्यात मोठी लढाई ही आहे की हे समजणं की तुम्हाला ही लढाई लढण्याची गरज आहे. देव म्हणाला, मी तुमच्यासाठी लढेन. म्हणून जेव्हा तुम्ही विश्वास ठेवित आहात आणि बोलत आहात आणि आनंद करत आहात तेव्हा अदृश्य देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. बघा, तुम्ही तुमच्या आनंदाचं बटन चालू करायला हवं. मला वाटत नाही तुम्ही आनंदी होण्यासाठी वाट पाहायला हवी. असं एक अशी स्त्री आहे जी खरं तर आमची आता व्यवस्थापक आहे, जिने आमच्यासाठी अनेक 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 वर्ष काम केलंय, जिचं नाव आहे शॉर्लेट. आणि अनेक 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 वर्षांपूर्वी मी तिला 25 वर्षांपासून ओळखते. ती सगळ्या बाबतीत अतिशय भित्री होती आणि नैराश्यच्या अनेक समस्यांचा तिने अनुभव घेतला. आणि एके दिवशी ती म्हणाली की ती आणि तिची मैत्रीण डाऊनटाऊन सेंट लुईस इथे जात होत्या आणि त्या डाऊनटाऊन सेंट लुईसच्या हायवेवरती तिच्या अंतःकरणातून तिला ही प्रेरणा मिळाली. हे तिच्या भावनेतून नव्हतं, हे तिच्या अंतःकरणातून होतं की तिने कारची काच खाली करावी आणि शक्य असेल तितक्या मोठ्याने ओरडावं, प्रभूची स्तुती असो. आता ती अशी व्यक्ती नव्हती की ती अशा प्रकारे कृती करू शकेल, कारण ती भित्री आणि लाजाळू होती. पण विश्वासाने त्यासारखं वाटल्यामुळे नाही, पण हे करण्यास तिला देवानं सांगितलं हे समजून तिने तिच्या कारची काच खाली केली आणि त्या खिडकीतून प्रभूची स्तुती असो, प्रभूची स्तुती असो असं ती ओरडली. आणि ती म्हणते की त्या दिवसापासून ते नैराश्य निघून गेलं आणि पुन्हा ही समस्या तिला उद्भवली नाही. अद्भुत. तिने तिचा आवाज उंचावला आणि स्तोत्र 8:2 म्हणतं, शत्रूला थोपवण्यासाठी
तुमच्या मुखामध्ये देवाने सामर्थ्य दिलेलं आहे. अनेक वेळा जेव्हा आपणाला आपला आवाज उंचावण्याची गरज असते तेव्हा आपण स्तब्ध राहतो, मुखाच्या बाबतीत कंजूष. ठीक आहे, मी ख्रिस्ताद्वारे सगळं काही करू शकतो. वचन म्हणतं की आपण धैर्याने म्हणावं, प्रभू मला सहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझं काय करणार आहे. म्हणून जेव्हा तिने तिचा आवाज उंचावला, पुन्हा स्मिथ विगल्सवर्थ म्हणाले की जर तुम्ही ओरडायला शिकलात तर कोणताही मनुष्य शंका घेऊ शकणार नाही. वचनामध्ये ओरडण्याबद्दल बरंच काही आहे. आणि मला वाटतं आणि ओरडावं हे आपल्याला माहित असतं, पण तुम्हाला ओरडण्याची पीएचडी असण्याची गरज नाही. परंतु तुम्ही तुमचा आवाज उंचवावा. मला हे या प्रकारे सांगावं असं वाटेल, त्या हट्टी डागांसाठी तुम्हाला त्यांना मोठ्याने ओरडलं पाहिजे. म्हणून जेव्हा तुम्ही तुमचा आवाज उंचावता आणि ओरडता, ख्रिस्ताने माझी सुटका केली आहे, ख्रिस्ताच्या रक्ताने मला माहित आहे माझी सुटका केली आहे, मला माहित आहे मला क्षमा केली आहे, हरकत नाही मला कसं वाटतं किंवा परिस्थिती कशी दिसते, माझा विश्वास आहे की देव माझ्यासाठी कार्य करतो आहे. जेव्हा ती ओरडली, खरं बघता पवित्र शास्त्रामध्ये ओरडण्याबद्दल अनेक वचनं आहेत आणि अनेक वेळा लोक अत्यंत शांत राहतात. कदाचित तुम्हाला बेडरूममध्ये जाऊन दरवाजा बंद करून असं म्हणावं असं वाटेल, माझा देवावर विश्वास आहे, आणि उड्या मारून खोलीमध्ये पळत आणि अशी कृती करत देव तुमच्या परिवारात, तुमच्या आर्थिक बाबींमध्ये, तुमच्या प्रत्येक परिस्थितीत देव कार्य करत आहे. तुम्ही तुमच्या विश्वासाला चालना. एक सांगू ज्याबद्दल मी आता विचार केला, अनेक लोक म्हणतात की मी हे करून स्वतःचा हसू करून घेणार नाही, मी चर्च भोवती पळून हसू करून घेणार नाही, बेडरूम मध्ये जाऊन दरवाजा बंद करून हसू करून घेणार नाही. पण एक सांगू, आपण सगळे स्वतःचा हसू करून घेतो फक्त नकारात्मक राहून. माझ्या जीवनात असे अनेक प्रसंग होते जेव्हा मी खूप मोठ्याने ओरडले, किंचाळले, उड्या मारल्या, पण हे नेहमी चुकीच्या कारणासाठी केलं. आणि म्हणूनच आम्ही विचार करतो हे करणं ठीक आहे, आणि तरीही चांगल्यासाठी असेल तर आपण म्हणतो मी वेड्यासारखा वागणार नाही. मी असं सांगेन की काही लोकांना स्वतःची लाज वाटते, काही लोकांना लोकांची लाज वाटते, काही लोकांना सैतानाची लाज वाटते, आणि काही लोक बेशुद्ध असतात. पण जर तुम्हाला देवाची जाण असावी असं वाटतं तर तुम्हाला स्वतःची आणि लोकांची लाज वाटून चालणार नाही. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात तुम्हाला झटकून द्यायला हवं. तसं बघता येशूने पौलाला प्रेषितांची कृत्यच्या 26व्या अध्यायात सांगितलं, लोकांमधून तुझी मी सुटका करणार आहे आणि त्यानंतर मी तुला लोकांकडे पाठवणार आहे. दुसऱ्या शब्दात, तुम्ही तोपर्यंत मुक्त नाही जोपर्यंत लोक तुमच्या बाबतीत काय बोलतात याबद्दल तुम्ही मुक्त होऊ शकणार नाही. म्हणून जेव्हा तुम्ही विश्वासात असता तुम्हाला लोकांची लाज वाटत नाही, स्वतःची लाज वाटत नाही, तुम्हाला याची जाण असते. तुमच्यामध्ये जो आहे तो जगामध्ये आहे त्यापेक्षा महान आहे. आणि एकेकाळी प्रार्थना केल्यानंतर आणि एक अतिआत्मिक असल्याचा देखावा केल्यानंतर प्रभू म्हणाला, माझी इच्छा आहे की तू आनंद करावा. ठीक आहे, मी माझ्या खोलीत एकटाच होतो, तो म्हणाला माझी इच्छा आहे की तू आनंद करावा. मी म्हटलं माझी इच्छा नाही, मी आनंद करावा, मी आता अत्यंत आत्मिक स्थितीमध्ये आहे. म्हणून प्रभू म्हणाला, तू जेव्हा आनंद करतो ते मला आवडतं. तेव्हा अरे देवा, मला माहीत नव्हतं मी काय करावं. मी जसं काही अवतीभवती उड्या मारायला सुरुवात केली आणि स्तुती करायला सुरुवात केली आणि मला अत्यंत बाळोटासारखं वाटलं. मला वाटलं तुम्हाला माहीत आहे जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हाला खूप लाज वाटते, तुम्हाला स्वतःची लाज वाटणं मानसिक समस्या आहे. पण सर, ते शेवटी जेव्हा मी आनंद करत होतो, हसत होतो आणि घोषित करत होतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, फक्त आत्मिक अभिनय करत नव्हतो तर आनंद करत होतो आणि देवाची स्तुती करत होतो. आणि तुम्ही हसत असताना खरं पाहता मी याला तुमचं औषध घेणं म्हणतो. आनंदी अंतकरण औषधाप्रमाणे कार्य करतं. म्हणून जेव्हा तुम्ही आनंद करता तुम्ही तुमचं औषध घेत असता. जर तुम्हाला कोणी विचारलं तुझी काय समस्या आहे, तुम्ही म्हणा मला औषध चालू आहे. एक गोष्ट मात्र नक्की, आपण पुरेसे हसत नाही. थोड्याच वेळात आपण विश्वासाच्या एका महत्वाच्या अडथळ्याबद्दल शिकणार आहोत, म्हणून आमच्या बरोबर हा आम्ही लगेचच परत येतोय. मार्क, आपण विश्रांतीपूर्वी सांगितलं की आपण विश्वासाच्या महत्वाच्या अडथळ्याबद्दल बोलणार आहोत, तर आपण आता त्यावर बोलूया. हो, बोलूया. विश्वासातला मोठा अडथळा कोणता? तुम्हाला माहित आहे मार्क 11:23 पासून येशू म्हणाला, जे काही तू म्हणेल ते त्याला प्राप्त होईल. आपल्याला माहित आहे विस्मरणाऱ्यांचा अधिकार आहे. तो जेव्हा विस्मरणाऱ्यांविषयी बोलतो तेव्हा तो डोंगरांना हलवतो, ही परिस्थिती बदलते. मार्क 11:24 मध्ये तो म्हणाला, ज्या काही गोष्टींची तू इच्छा करतो जेव्हा तू प्रार्थना करतो ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धर, म्हणजे ते तुला मिळेल. तो जो कोणीच्या नंतर जे काही म्हणतो की तो डोंगरांना हलवतो आणि परिस्थिती बदलते, यामध्ये अत्यंत मोठी शक्ती आहे. परंतु नंतर वचन 25 म्हणतो, आणि तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करायला उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा. जेव्हा तुम्ही उभे राहता जर तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर माफ करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. म्हणून विश्वासाचा सगळ्यात मोठा शत्रू हा क्षमा न करणं आहे. बघा, आज अनेक लोक असे आहेत जे कोणावर तरी रागावले, अनेक लोक जे दुखावले गेले आहेत. जेव्हा मी भांडणं किंवा कटुता किंवा राग किंवा क्षमाशीलता या विषयावर शिकवते
आणि लोकांना विचारते की तुमच्यापैकी किती जणांना कुणाला तरी क्षमा करण्याची गरज आहे. मी पाहते की सभेतील 80% लोक उभे राहतात. मी कुठेही गेले तरी सुद्धा 80%. आणि हे आश्चर्याची बाब नाहीये. सैतान अधिक काळ काम करत असल्यामुळे बरंच कार्य आपल्याला करता येत नाही. आणि हे एक विश्वासणाऱ्याच्या अधिकाराला अडथळा आहे. म्हणून सैतानाला माहित आहे की तुमच्या जवळ या प्रकारची डोंगर हलवण्याची शक्ती आहे जी देवापासून मिळते, आणि याला अडथळा आणण्यासाठी तो काहीही करू शकतो. माझे वडील हेगन ज्या प्रकारे ते म्हणत असत मला आवडतं. ते म्हणाले की कोणत्याही वेळेस तुम्हाला जेव्हा वाटतं की तुम्हाला गैरवर्तणूक दिली, तुम्हाला कळतं की सैतान तुमच्या विरुद्ध काम करतोय, कोणीतरी तुमच्या विरुद्ध चुकीचं काम केलं आहे, आणि तुम्हाला असं वाटतं की तुमच्यामध्ये तेढ आहे. आता तेढ म्हणजे तेढ याचा अर्थ म्हणजे फक्त तुम्हाला वाटतं की कोणीतरी त्यांनी हे केलंच पाहिजे, आणि त्यांनी हे करायला नको होतं, आणि त्यांनी हे करायला हवं होतं. म्हणून तो म्हणाला की कोणाच्याही विरुद्ध काहीही. खरं बघता तो नाही म्हणाला की अनेकांच्या विरुद्ध काय, तो म्हणाला कोणाच्या विरुद्ध काय. म्हणून कोणीही काही तुमच्या विश्वासाला मर्यादा घालेल. आणि म्हणून विश्वासामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की गलती 5-6 म्हणते की तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. म्हणून आपण जेव्हा देवाच्या प्रीतीमध्ये चालतो, आणि डॅड हेगन म्हणतात प्रथम त्वरित विश्वास ठेवणारे व्हा, त्वरित क्षमा करणारे व्हा, आणि त्वरित पश्चाताप करा. दुसऱ्या शब्दात आपण चुकतो, आपण सगळे चुकतो. त्वरित विश्वास ठेवणारे व्हा, त्वरित क्षमा करणारे व्हा, आणि त्वरित पश्चाताप करा. आणि क्षमा या शब्दाचा अर्थ जे मोकळं करणं, जाऊ देणं, त्याबद्दल न बोलणं, त्याबद्दल विचार न करणं. आणि वचनसुद्धा म्हणतं की देवाने इयोबच्या मित्रांची सुटका केली जेव्हा त्याने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. चला काही बोलू नका, यावर थोडस बोलूया आपण. सोडून द्या, जाऊ द्या. एकदा मी क्षमाशीलतेवर एक श्रृंखला केली आणि क्षमेबद्दल शिकवण देत होते तेव्हा जे लोक नेहमीच प्रार्थनेच्या ओळीत उभे राहतात तेच लोक उभे राहिले होते. मला माहीत होतं ते प्रामाणिक आहेत. त्यांच्या जीवनात असे लोक आहेत ज्यांनी त्यांना दुःख दिलंय. त्यांची क्षमा करायची इच्छा होती. म्हणून मी देवाला विनंती करत होते की लोकांना क्षमा करणं इतकं कठीण का बरं जातं. तो म्हणाला आम्ही त्यांना जे करायला सांगतो ते करत नाहीत. त्यांच्या शत्रूंसाठी प्रार्थना करत नाहीत, शत्रूंना आशीर्वाद देत नाहीत. आणि आशीर्वाद म्हणजे शत्रूंविषयी चांगलं बोलणं, आणि शाप म्हणजे त्यांच्याविषयी वाईट बोलणं. त्यांच्यासाठी प्रार्थना करा, आशीर्वाद द्या. आशीर्वाद म्हणजे असं नाही त्यांच्यासाठी नवं घर खरेदी करा, म्हणजे त्यांच्याबद्दल बोलताना काळजी घ्या. आणि जे काही त्यांनी तुमच्या विरुद्ध केलंय त्याबद्दल तुम्ही बोलू नका. आपण क्षमा केल्यानंतरही बोलत असतो त्यांच्याविषयी. निश्चितच क्षमा करणं ही केवळ एक भावना नाही. तुम्ही विश्वासाने क्षमा करता आणि निवड करता की त्याबद्दल विचार सुद्धा करायचा नाही, कुणाबद्दल वाईटही बोलायचं नाही. ज्यावेळी इयोबने त्यांच्यासाठी प्रार्थना केली, खरं फक्त मी जॉन ऑस्टिनच्या भावाला बऱ्याच वर्षापूर्वी बोलताना पाहिलं होतं. तो म्हणाला, तो प्रार्थना करत होता आणि म्हणत होता, प्रभू मी तुझ्या एखाद्या आरोग्य देणारं सभेत असावं जिथे सर्वांना आरोग्य मिळालं अशी माझी इच्छा आहे. माझ्याजवळ तुझ्या महान आरोग्य देण्याचे संदेश असायला हवे होते. आणि तो म्हणाला की येशू बोलला तिथे मत्त्याच्या 5व्या अध्यायात आहे. तो म्हणाला मत्त्याच्या 5व्या अध्यायात कुठे? तो म्हणाला इथे आहे. मी म्हटलं जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जर तुम्ही तुमच्या शत्रूवर प्रीती कराल तुम्हाला आश्चर्य वाटेल की किती लवकर तुम्हाला आरोग्य मिळेल, कारण विश्वास प्रीतीने कार्य करतो. आणि प्रभूने मला या प्रकारे सांगितलं की मला कोणाची तरी अत्यंत राग आला होता आणि सैतान मला त्याची अत्यंत आठवण करून देत होता. म्हणून मी जाऊन एका वयस्कर संदेशाशी बोललो जो माझा मित्र होता. तो म्हणाला हे ते ते हे आहे ते घडलं किंवा ते घडलं हे बरोबर नव्हतं, त्याने हे करायला नको होतं. आणि संदेष्ट म्हणाला आता बघ मार्क, तुम्हाला सैतानाला चापकाने मारता येईल पण तुम्हाला ते करावंसं वाटणार नाही, कारण मी त्या सैतानाला दटावणार आहे. तुम्हाला जर तू सैतानाला दटावलं तर तुला असा वाज येईल जसं काय तू त्या सैतानावर ओरडलाय. म्हणून क्षमेबद्दल विचार करायचा झाला तुम्ही हा निश्चय करा की तुम्ही सैतानाला धमकावणार नाही, कारण खरंच देव आहे आणि देव सगळ्यामध्ये कार्य करतो आणि देव सगळ्यावर दया करतो. जर त्याने आपणावर दया केली नाही तर तो आज इथेही नाही. आपण सगळ्यांना कुणी आपल्यासाठी काय केलं किंवा काय केलं नाही हे लगेचच लक्षात येतं, पण आपण काय केलंय हे आपल्याला लगेचच कळत नाही. आपण त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो ज्या गोष्टींसाठी आपण लोकांची क्षमा करायची आहे, पण अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यांच्यासाठी लोकांनी आपली क्षमा करायची आहे, देवाने आपली क्षमा करायची आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण आपला आजचा कार्यक्रम संपवतोय हे महत्वाचं आहे की विश्वास ही अद्भुत देणगी आहे जी देव आपल्याला देतो. तो आपल्याला विश्वासाचं प्रमाण देतो आणि जर त्या विश्वासाचा आपण वापर केला तर आपला विश्वास वाढेल. पण आपण अडथळा निर्माण करतो,
आपण लोकांवर रागावतो, परिस्थितीवर रागावतो. मी सुद्धा एका मोठ्या दुकानावर रागावले होते. मी सगळ्यांना सांगत होते त्या दुकानात जाऊ नका, आणि देव म्हणाला की तू तुझं तोंड बंद ठेव. तुम्ही एखाद्या मोठ्या दुकानावर किंवा पोस्ट ऑफिसवर किंवा सरकारी व्यक्तीवर रागावला तर तो राग तुमच्यावर परिणाम करणारच आहे. म्हणून आपल्या जीवनातील राग आपण बाहेर काढायला हवा आणि प्रीतीने चालायला हवं आणि असं म्हणायला हवं की मला काय हवंय ते मला माहिती आणि देव म्हणतो ते मला नक्की मिळेल तसा माझा विश्वास आहे. पण बघा, विश्वासाला चालना द्या आणि निष्क्रिय राहू नका. मार्क, मी आभारी आहे की तुम्ही या कार्यक्रमात आलात. आम्ही तुम्हाला पुन्हा आमंत्रण देणार आहोत, याल ना? मला आवडेल. आभारी आहे. तुम्ही आमच्या बरोबर राहा, ही माहिती लिहून घ्या. पुन्हा एकदा आमच्या बरोबर सहभागितेसाठी आभार. आपण पुन्हा लवकरच भेटूया.